पावसाळ्यात येणाऱ्या रानभाजींमध्ये कवळा ही एक अतिशय औषधी रानभाजी आहे. या कवळ्यापासून तयार केलेली आमटीसुद्धा अप्रतिम आणि तितकीच चटकदार लागते. पण आजच्या रेसिपीमध्ये आज आपण कवळ्यापासून तयार केलेली एक सुंदर अशी वडी पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे कवळ्याची वडी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य ते सुद्धा पाहून घेऊया. मी इथे कवळ्याची भाजी घेतलेली आहे आणि चांगली धुवून स्वच्छ घेतलेली आहे. तिला बारीक चिरून देखील घेतलेली आहे. आता ही कवळ्याची भाजी नेमकी कशी दिसते ना ती दाखवते. ही बघा, अशी कवळ्याची भाजी दिसते. आता हिला साफ कशी करायची ना ते पण मी तुम्हाला दाखवते. आता बघा, तुम्हाला जर आमटी जर करायची असेल ना तर एक एक पानं अशी खुडून घ्यायची. आणि वडी जर करायची असेल ना तर हे बघा असं करून घ्यायचं. म्हणजे याचं डेट नाही काढलं ना तरी चालेल. ही बारीक चिरली ना तरी वाफेवर शिजून जाते. म्हणजे ही आपण पूर्ण शेरी सगळं घेतलेली आहे ना? हो, जबरदस्त. त्यानंतर मी इथे गूळ घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि सुकं खोबरं भाजलेलं. इथे मी बेसन घेतलेलं आहे, तीळ, तांदळाचं पीठ, हळद, खसखस, घरगुती मसाला, हिंग, घरगुती गरम मसाला, जिरं, चिंचेचा कोळ आणि हे चवीनुसार मीठ. मित्रांनो, सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला खसखस आणि तीळ आहेत ना ते भाजून घ्यायचं आहे. तीळ घालूया आणि एकत्र नाही भाजायचं आपल्याला. आणि गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे. हे बघा तीळ भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया आणि हे तीळ आहेत ना एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर खसखस घालूया. चला तर आपण परतून घेऊया. हे बघा आपली खसखस सुद्धा भाजून झालेली आहे. गॅस बंद करूया. हिला सुद्धा आपण काढून घेऊया. चला तर आपण हे बाकीचे साहित्य आहे ना ते वाटून घ्यायचं आपल्याला. कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, जिरं, खोबरं आणि हे गूळ. त्यानंतर ही भाजलेली खसखस आहे ना ती थोडीशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्याला अशीच टाकून घ्यायची आहे. तीळसुद्धा आपल्याला अर्धे घ्यायचे आहेत आणि अर्धे असेच टाकून द्यायचे आहेत आपल्याला वडीमध्ये. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे वाटण आहे ना ते आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण हे तांदळाचं पीठ आहे ना ते घालूया. घरगुती मसाला आहे ना तो घालूया. हिंग, गरम मसाला, हळद, खसखस, तीळ, चिंचेचा कोल, बेसन. आता बेसन आहे ना जसं जरुरी लागेल ना तसंच घालायचं आपल्याला. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि हो, चुकून मीठ राहिलेलं आहे आपलं ते चवीनुसार आपण मीठसुद्धा घालूया. हे बघा आपलं सर्व साहित्य आहे ना मिक्स करून झालेलं आहे.
आता ही चिरलेली कवळ्याची भाजी आहे ना, ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया। थोडी थोडी अशी मिक्स करत जायचं। आता ह्यामध्ये आपण जो घरगुती मसाला घातलेला आहे आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे, यावरून अंदाज या आवडीचा मस्त आहे की एकदम चटपटीत चटकदार होणार आहे। आता हा उरलेला कवळा आहे ना, तो सुद्धा यामध्ये घालूया आपण। ही बघा आपली कवळ्याची भाजी आहे ना, चांगली मिक्स करून झालेली आहे। आता आपण काय करायचं आहे, ह्याचं रोल तयार करून घ्यायचं आहे। पण त्याआधी मी चालण स्वच्छ धुवून आणि त्याला तेलाचा हात फिरून घेतलेला आहे, म्हणजे हा रोल केल्याने ना चिटकणार नाही। बर, आता रोल कसा तयार करायचा ना ते दाखवते मी तुम्हाला। असं करत जायचं, किंवा तुम्ही ना ताटामध्ये सुद्धा थापून करू शकता। म्हणजे जर तुम्हाला चौकोनी वड्या पाहिजे असतील तर डायरेक्ट ताटामध्ये स्थापून घ्यायचं आहे, आणि जर तुम्हाला गोल वड्या पाहिजे असतील तर हा बघा हा असा रोल करून घ्यायचा आहे, एकदम सुंदर अप्रतिम। आता हा रोल आहे ना चालणीमध्ये आपण ठेवूया। ठेवताना सुद्धा ना याला चांगला असा शेप द्यायचा, म्हणजे वडी सुद्धा चांगली गोल गोल पडेल। क्या बात आहे, हा बघा। चला आता असाच आपण दुसरा देखील रोल करून घेऊया। हे बघा मी दोन रोल आहेत ना ते तयार करून घेतलेले आहेत, आता यांना ना आपण वापून घेऊया। तर मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि 2 इंचाचं मी पाणी ठेवलेलं आहे आणि गरम करत ठेवलेलं आहे। आता ते पाणी सुद्धा गरम झालेलं आहे। आता ही चालण आहे ना याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे। आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा आहे, एकदम स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही। आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा 2 लाख रुपये तेही घर बसल्या, त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ऍप डाऊनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या। तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील, त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता। सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता। प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल। सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे। हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे, हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल। थँक यू। चला आता आपली 20 मिनिटं झालेली आहे, झाकण उघडूया। आता आपण तपासून पाहूया, हे बघा चिटकत नाही हाताला, म्हणजे झालेले आहेत। आपण गॅस बंद करूया। आता यांना आपण बाहेर काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होईल, गरम असताना जर सुरीने कापायला होणार नाही आणि वड्या सुद्धा चांगल्या नाही पडणार। हो, म्हणजे थोडक्यात काय तर ह्यांना पूर्ण थंड करणं खूप गरजेचं आहे। तर चला आता आपण वाट पाहूया थोडं थंड होईपर्यंत। हे बघा आपले रोल आहेत ना ते थंड झालेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, याच्या वड्या पाडून घ्यायचे आहे। ह्या बघा अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यानंतर मी इथे कढई घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल सुद्धा तापून घेतलेलं आहे आणि गॅस आहे ना आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। आणि या वड्या आहेत ना आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर आता एक एक करून आपण या वड्या सोडूया। आता पलटून घेऊया आपण। ह्या बघा आपल्या वड्या आहेत ना झालेल्या आहेत, आता काढून घेऊया आपण। वा, ह्या बघा आपल्या कवळ्याच्या वड्या आहेत ना तयार झालेल्या आहेत। क्या बात आहे, एक नंबर। मला एक विचारायचं आहे की ह्या वड्यांना आपण शॅलो फ्राय करू शकतो? हो,
बस हेच ऐकायचं होतं. पालित मित्रांनो, किती साधी सोपी पद्धत आहे ना, झटपट कोणालाही करता येईल अशी. मित्रांनो, पटकन ही रेसिपी घरी आपल्या ट्राय करायची, आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की छान छान साध्या सोप्या रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर करच भेटूया. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.